नमस्कार। कला दालनच्या या चौथ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। पहिल्या तीन भागांना तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे चौथा भाग सादर करण्याचा उत्साह अधिक वाढलेला आहे। मराठी कॅलिग्राफी करताना आपल्याला आता लेखनाचं टूल कसं धरायचं, ती ग्रीप कशी पक्की ठेवायची याचा हळूहळू सराव होऊ लागेल, कारण हा सराव महत्त्वाचा आहेच। हा सराव करत असताना सोबतच देवनागरी लिपी लिहिण्याच्या शाईच्या पेनने लेखनाचा सराव करायला हरकत नाही, कारण आता आपला हात हळूहळू हे टूल कसं पकडायचं याला सरावला असेल। तिसऱ्या भागामध्ये क ख ग आणि घ ही चार अक्षरे आपण बघितली होती। ही अक्षरे काढताना सुरुवात कशी करायची आणि प्रत्येक अक्षर कसं संपवायचं याचा देखील आपण सराव केलेला होता। या भागात आपण च छ ज आणि झ या चार अक्षरांचा सराव करणार आहोत। च हे अक्षर काढताना सुरुवातीला छोटी आडवी रेघ, त्यानंतर अर्ध्या वाटीचा आकार, त्यानंतर कान्याची उभी रेघ आणि सगळ्यात शेवटी वरच्या बाजूला टोपी देणार आहोत। हे करत असताना आपल्या टूलवरची ग्रीप बदलली जाणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे। पुढचं अक्षर आहे छ। छ हे अक्षर काढत असताना आपल्याला एकूण पाच टप्प्यामध्ये हे अक्षर पूर्ण करायचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये छोटासा एक भाग वरचा काढलेला आहे, दुसऱ्या भागामध्ये अर्ध्या वाटीचा भाग काढलेला आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये गोलाकार काढलेला आहे, चौथ्या टप्प्यामध्ये त्याच्या डोक्यावरची उभी रेघ दिलेली आहे आणि पाचव्या टप्प्यामध्ये टोपीचा भाग दाखवलेला आहे। पुढचं अक्षर आहे ज। ज हे अक्षर काढताना सुरुवातीला छोटी आडवी रेघ काढलेली आहे, त्यानंतर जचा खालचा भाग काढलेला आहे, त्यानंतर कान्याची रेघ आणि सगळ्यात शेवटी वरती टोपी। अशा प्रकारे हे देखील पाच टप्प्यामध्ये आपण अक्षर पूर्ण केलेले आहे।
यानंतर आपण झ हे अक्षर काढतो आहोत. झ हे अक्षर मराठी अक्षरांमध्ये इतर अक्षरांपेक्षा जरा वेगळं आहे. या अक्षराची उंची देखील इतर अक्षरांपेक्षा थोडी जास्त आहे. हे अक्षर आपण 6 टप्प्यांमध्ये पूर्ण करतो. हे अक्षर आणि ड तसंच ई ही अक्षरे जवळपास एकसारखीच येतात, त्यामुळे एकदा झ हे अक्षर काढण्याचा सराव झाला का ड आणि ही अक्षरे आपल्याला काढण्यासाठी सोपी जातात. आता आपण प्रत्येक अक्षर टप्प्याटप्प्याने कसे काढायचे याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत. च हे अक्षर काढत असताना पहिल्या टप्प्यात आडवी रेघ, दुसऱ्या टप्प्यात अर्धवाटीचा आकार, तिसऱ्या टप्प्यामध्ये कान्याचा आकार आणि चौथ्या टप्प्यामध्ये ह्या चवरती टोपी द्यायची आहे. असे 4 टप्प्यामध्ये हे अक्षर पूर्ण होते. छ हे अक्षर देखील असेच टप्प्याटप्प्याने कसे काढायचे त्याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण बघतो आहोत. प्रत्येक टप्प्यावरती थांबल्यानंतर पुढचं अक्षर, पुढच्या टप्प्यातलं अक्षर हे पुढच्या ठिकाणी काढून दाखवलेलं जाते, त्यामुळे आपल्याला किती टप्पे एका अक्षराचे होतात हे देखील त्यानिमित्ताने समजते. छ हे अक्षर एकूण 6 टप्प्यात पूर्ण केल्याचे आपण पाहिले. प्रत्येक अक्षराचे टप्पे दाखवण्याचे कारण म्हणजे आपल्याला कोणतं अक्षर कोणत्या ठिकाणी तोडायचं आणि कोणत्या ठिकाणाहून पुन्हा सुरू करायचं हे आपल्याला त्यातून समजते. आणि अक्षराचे मूळ वळण कसे आहे ते देखील लक्षात येते. झ
हे अक्षर एकूण 7 टप्प्यांमध्ये पूर्ण होते हे आपल्या लक्षात आले असेलच। यापुढील अक्षरे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत झालेल्या अक्षरांचा व्यवस्थित सराव करत रहा।